26 तारखेला ट्री प्लांटेशन आहे कोथिंब्याला, आणि तुम्ही सगळ्याजणीने हिरहिरीने भाग घेणारच आहात याची मला पूर्ण खात्री आहे. नक्की ना? नसेल तर माहिती करून घ्या. मी आज तुम्हाला सांगितलं आहे पुढच्या रविवारी माझ्या आत्मबलची सखी सगळ्या मिळून तिकडे ट्री प्लांटेशन करणार आहे आणि त्या जरूर चांगल्या पद्धतीने करणारच आहे. तुम्ही फेसबुक ऑपरेट करत असालच असं मला वाटतं. कारण काय असतं की फेसबुक किंवा कम्प्युटर यावर्षी हँडल केल्याने आपल्याला ह्या जे नवीन आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे बदल घडत असतात किंवा जे काही जनरल नॉलेज असतं ह्याच्याशी आपण अप टू डेट राहतो. म्हणजे फेसबुकच ऑपरेट करा असं माझं म्हणणं नाही, पण कम्प्युटर ऑपरेट केल्यामुळे त्यातल्या त्यात फेसबुक का करायचं त्याच्याविषयी सांगते. आपला जेव्हा प्रोग्राम करायचा ठरलं तेव्हा आपल्या आत्मबल महोत्सवाचा आपण पेज काढलं होतं आपल्या ह्याच्यावरती फेसबुकवरती केलं होतं, बरोबर आहे ना, फेसबुकवरती. आणि त्याला एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला की तुम्हाला खरं सांगू आपल्याला स्वीडनमधून लेटर आलेलं आहे. हे तुम्हाला मला आज डिक्लेअर करायचं आहे की त्या लोकांनी सांगितलं आहे की आम्हाला त्या लोकांचं अतिशय लक्ष असतं की आपल्याला आपल्या काय काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आणि काय नाही. तर ह्या अनोखा प्रोग्रॅम त्याच्यावरती आलेला अनोखा रिस्पॉन्स हे सगळ्या गोष्टी बघून ते लोक चकित झालेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी म्हणजे आपल्याला लेटरमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला तुमच्या कुठल्याही गोष्टी एनहान्स करायच्या असतील, कुठल्या चांगल्या पद्धतीने करायच्या असतील, तर स्वीडनवरून आपल्याला पत्र आलेलं आहे. ते हे पत्र आहे, तुम्हाला दाखवते की हे पत्र आपल्याला आलेलं आहे. हे मी तुमच्या माझ्या फाईलला लावून आणलं होतं माझ्या लेकीला दाखवायला की त्या लोकांनी ह्याची दखल घेतलेली आहे. अँड आय एम प्राऊड टू से की आत्मबल हॅज बिकम ग्लोबल. खरंच संजय बाबांना एवढं मला आनंद झालाय. मी पत्र वाचल्यानंतर तर फारच सुंदर, पण तुम्हाला खरं सांगू चकितच झाले. त्याच्यामुळे आपण या गोष्टींवरती जायचं आहे. आजच्या गोष्टींचे पिक्चर्स फोटोग्राफ जे काय बोलणं झालंय हे आत्मबल महोत्सवच्या पेजवरती ह्याचे सगळे फोटो वगैरे झळकणार आहेत. तर परत एकदा आपल्या पेजला जाऊन व्हिजिट करायचं सगळ्यांनी. ओके, करणार ना?